नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा। बोल सरकार या सदरामध्ये नॅशनल आवाजच्या खास रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत। मोठ्या दुःखात आणि नाराजीत मी तुम्हाला एक बातमी दाखवणार आहे। त्या बातमीला पाहून तुम्ही चकित व्हाल, तुम्हाला भीती वाटेल, तुम्हाला नक्कीच भीती वाटेल। बातमी आहे आपल्या न्याय प्रक्रिया, आपली न्यायव्यवस्था आणि तिची प्रक्रिया। काय म्हणते आपली न्यायव्यवस्था? आपली न्यायव्यवस्था अशी म्हणते, कुणावर अन्याय होता कामा नये, आपल्याला न्याय मिळायला पाहिजे। विश्वास ठेवा न्यायावर, भरोसा ठेवा, पेशन्स ठेवा, धैर्य ठेवा। परंतु ते धैर्य, परंतु तो भरोसा, परंतु ते पेशन्स किती लांब पल्ल्याचा असतो, किती लांब पल्लं गाठू शकतो। विचार करा की 20 वर्षापर्यंत 127 लोकांना, मी परत सांगतोय, 20 वर्षापर्यंत 127 लोकांना लढाई लढावी लागते की आम्ही निर्दोष आहोत, स्वतःच्या निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी की आम्ही निर्दोष आहोत, आमचा काही गुन्हा नाही हे सांगण्यासाठी तद्दन 20 वर्ष लागतात। तेव्हा कुठे त्यांना कोर्टाकडून निर्दोष मुक्तता केली जाते। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ही बातमी पाहून, अशा बातमी तुम्हाला आणि आपल्याला गोदी मीडिया दाखवणारच नाही, यांच्यावर साधी डिबेट करणार नाही, यांच्यावर काही चर्चा करणार नाही। कारण हा मामला आहे मुसलमानांचा, होय मुसलमानांचा। त्या मुसलमानांचं 127 लोकांचं सिमीसोबत नाव जोडलं गेलं, होय मुसलमानांचं सिमीसोबत नाव जोडले गेले, 127 लोकांचे 127 लोकांच्या सिमीसोबत नाव जोडले गेले। आता तुम्ही कुठे जाऊ नका, ही बातमी तुम्हाला पूर्ण बघावं लागेल। सत्य घटना आहे, काय कहाणी आहे हे तुम्हाला प्रकरण जाणून घ्यावं लागेल। हे प्रकरण आहे गुजरातमधील सुरतचे। 28 डिसेंबर 2001 ती काळी रात्र, 127 लोकांना अटक केली जाते। पोलीस येतात आणि काही न सांगता अटक करतात, आणि जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि त्यांच्यावर आरोप लावला जातो की हे सर्वच्या सर्व म्हणजे 127 लोक सिमीचे लोक आहेत, म्हणजे सिमी म्हणजे इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया या संघटनेत त्यांच्यावर आरोप लावला जातो की 127 लोक हे संघटनेचे म्हणजे सिमीसोबत जोडलेले आहेत। त्यांच्यावर UAPE च्या कलमानुसार त्यांना अटक केली जाते आणि 20 वर्षात 5 लोक मरण पावतात व 122 लोक जिवंत आहेत। परंतु प्रश्न असा आहे की या 122 लोकांचे 20 वर्ष जेलमध्ये गेले, निर्दोष असूनसुद्धा या लोकांचे 20 वर्ष कुणी परत आणू शकेल का? दिनांक 6/3/2021 रोजी सुरतच्या कोर्टाने या लोकांना निर्दोष मुक्त केले आणि म्हटले की या लोकांचा काही गुन्हा नाही। परंतु मेनस्ट्रीम मीडिया, आपल्या देशाचा चौथा स्तंभ आपण म्हणतो, त्याला जर का समजा 127 लोकांना गुन्हेगार म्हणून परत शिक्षा झाली असती 20 वर्षांनी सुद्धा, तर हा मीडिया जोरजोरात ओरडला असता, पहा सिमीचे कार्यकर्ते, पहा सिमीचे आतंकवादी कार्यकर्ते, आतंकवादी संघटनेचे कार्यकर्ते, अशा मोठमोठ्या बातम्या पसरवल्या असत्या, किती दिंडोरा पिटला असता, कशा प्रकारे डिबेट झाल्या असत्या, कसा तमाशा उभा केला असता, आणि मुसलमानांना डिफेम करण्यासाठी काय काय केले असते तुम्हाला खरं पटणार नाही। तुम्ही विचारही करू शकत नाही, जेव्हा 122 लोक बेगुन्हा साबित झाले, बेकसूर साबित झाले आणि जेलमधून बाहेर आले, आहे ते सगळ्यात मोठी बातमी आहे। परंतु गोदी मीडिया हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून उभा आहे। कारण काय? कारण या मीडियाला मजा येते मुसलमानांना बदनाम करण्यात आणि एका पार्टीसाठी काम करण्यात। एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला देतो, तुम्ही आठवण करा, मागील वर्षी कोरोनाचे संकट संपूर्ण देशात पसरले होते, भारतात तेव्हा मरकजला किती बदनाम केलं गेलं, तेव्हा मुसलमानांना डिफेम केलं गेलं आणि सांगितलं गेलं की हे तबलिगी जमातचे लोक आहेत, या लोकांमुळे भारतात कोरोनाचा पसार झाला, कोरोनाचा फैलाव झाला। अशा प्रकारे मुसलमानांसोबत भेदभाव केला जात होता, हे आपण सर्वांनी पाहिले आहे, परत सांगण्याची गरज नाही। संपूर्ण समाजाला, मुस्लिम समुदायाला जिवंत लाश बनवलं गेलं होतं आणि आता मुसलमानांना धमकावणे, मुसलमानांना भीती दाखवणे एक षडयंत्र आहे।
शक त्यांच्यावर शकचा आधार घेऊन त्यांना अटक करणे आणि अटक करून घेणे आणि आतंकवादीचा शिक्का लावून देणे हे आतंकवादी आहेत संपूर्ण मीडियात दाखवणे, परंतु त्या परिवारात त्या परिस्थिती काय निर्माण झाली असेल आपण कल्पना करू शकत नाही. अशा प्रकारे मुसलमानांविरुद्ध खेळ खेळले जात आहेत, खोट्या केसेस केले जात आहेत, खोटे आरोप केले जात आहेत, खोट्या आरोपाखाली फसवलं जात आहे. 20 वर्षानंतर त्या समाजाला न्याय मिळतो ही आपल्या देशाची न्यायव्यवस्था आहे. या सर्व प्रकरणाबाबत, न्यायव्यवस्थेबाबत, न्यायाची प्रक्रियाबाबत सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील काय म्हणतात पहा. देखिए, ये जो 122 लोगों के साथ खिलवाड़ उनकी जिंदगी के साथ किया गया है, ये एक हमारी न्याय व्यवस्था पे, जुडिशरी पे काला धब्बा है जो हमेशा रहेगा, जिसका मिटना नामुमकिन. मैं आपके चैनल के माध्यम से देशवासियों से ये रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि सरकार को इस बात के लिए राजी करें कि जो भी पुलिस ऑफिसर इस घृणित कार्य के पीछे इन्वॉल्व है, इस इलीगल जो केस चला है जिसमें 122 लोगों की पूरी जिंदगी खराब हो गई, उनकी पूरी फैमिली की जिंदगी खराब हुई, उनको कॉम्पनसेट किया जाए. और जो भी पुलिस ऑफिसर इस फॉल्स केस को गढ़ने में, रजिस्टर्ड करने में इन्वॉल्व थे, उनको सलाखों के पीछे भेजा जाए. जब तक ये चीज नहीं करेंगे हम लोग, तब तक ये पुलिस वाले अपने राजनेताओं, अपने आकाओं के इशारे पे मासूम लोगों को, निर्दोष लोगों को फंसाते रहेंगे. 122 लोगों का जीवन तबाह कर दिया उन पुलिस वालों ने, और हमारी जो कछुए की चाल से न्याय प्रणाली चलती है उसने भी बहुत बड़ा योगदान दिया पूरा जीवन इनका बर्बाद करने में. अब मुझे लगता है कि हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट को खुद सुओ मोटो कॉग्निज़ लेके एक अच्छा अमाउंट कॉम्पनसेशन का और इनके सारे परिवार वालों को सरकारी नौकरी दी जानी चाहिए, और जो भी पुलिस वाले इस फॉल्स केस को रजिस्टर करने में इन्वॉल्व थे उन्हें सलाखों के पीछे पहुंचाना चाहिए, और कम से कम 5-5 साल की जेल उन पुलिस वालों को ही मिलनी चाहिए, चाहे वो कांस्टेबल हो, चाहे वो एसपी हो, चाहे वहां के डीजीपी हो. क्योंकि क्या वहां के डीजीपी और आईजीपी इतने इनकॉम्पिटेंट थे कि उन्हें पता नहीं पड़ा कि ये 22 लोग इन्वॉल्व है कि नहीं. शर्म आती है मुझे ऐसे आईपीएस ऑफिसर्स पे जो अपनी वर्दी की भी गरिमा का ख्याल नहीं रखते और इस तरह की अनैतिक गतिविधियों में इन्वॉल्व रहते. हे होते सुप्रीम कोर्टाचे वकील, त्यांचा असं म्हणणं आहे की आपण ऐकलं असेल ते म्हणतात त्यावेळी जे कोणी पोलीस ऑफिसर होते, पोलीस शिपाई होते, त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जे पीडित परिवार आहे त्यांना सरकारकडून भरपाई मिळाली पाहिजे. आणि त्याबरोबरच त्यांनी हे सुद्धा सांगितले की सरकार आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असा निर्णय घ्यावाच पाहिजे की यासारखे असे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, निर्दोष लोकांना फसवले जात आहेत, फसवले गेले आहेत, आणि हे खोटे गुन्हे कुठेतरी थांबले पाहिजेत. कुठपर्यंत बेगुन्हा बेकसूर लोक फसवले जातील आता ऐका. मौलाना आझाद उर्दू युनिव्हर्सिटीचे पूर्व चान्सलर आणि ते गुजरातचे आहे जफ्फर सरदेवाला. लीगल वो जो भी है, दे शुड गेट द बेस्ट लीगल हेल्प राइट एट द आउटसेट, शुरू में. अच्छा, शुरू में ही जी वो नहीं मिलती बेचारों को, वो नहीं मिलती. और हमारा हमारा मसला ये है मुसलमानों का कि हम मस्जिद में मस्जिद बनाने को और मदरसे में पैसे देने को तो नेकी समझते हैं, लेकिन जो बेचारा जेल में है उसको वहां से छुड़वाने के लिए, जो उसके लिए जो लीगल लड़ाई लड़ने को, वो दीन ही नहीं समझता. ये वो है सर. दूसरों की बात छोड़ दीजिए. जी जी, मैं तो अपनी बात करता हूँ, अपनी, अपने घर की. मेरा तो एक ये लीगल, उनको लीगल सपोर्ट की जरूरत है उस वक्त, एक. दूसरा, वो बेचारा जो अंदर चला जाता है या अंदर है, उसके घरों में क्या हालात होते हैं उसकी कोई फिक्र नहीं करता. बल्कि वो अखबार की सुर्खियों में थोड़े दिन रहता है, लोग उसके बारे में जिक्र भी नहीं करते. उसकी फैमिली पे क्या बीतती है, क्या होता है, उसके बच्चों का क्या होता है, ये है इश्यूज. मीडिया की छोड़िए आप. ते म्हणतात समाजात जागरूकता यायला हवी, असं ते म्हणतात समाजात जागरूकता यायला हवी. परंतु प्रश्न असा आहे की खोट्या केसेसमध्ये कुठपर्यंत लोक फसवले जातील, हे किती दिवस चालणार आहे. आज तूर्तास इथेच थांबतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, म्हणजे लोकांमध्ये जागरूकता येईल. रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.